नमस्कार एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे संप सुरू आहे या संपाला महाराष्ट्रभरातून प्रतिसाद मिळतो आहे हा संप मोडीत काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे संपविण्यासाठी प्रयत्न करत आहे आंदोलन एका उग्र दिशेला जात आहे चाळीस ते पन्नास कर्मचाऱ्यांचा मृत्यू यात झाला आहे पगार मिळावी एवढीच या कर्मचाऱ्यांची साधी सरळ अपेक्षा आहे काही शहाणी विद्वान म्हणजे विद्वान हा शब्द विद्येची वाण जिथे असते त्याला विद्वान म्हणावं का असा प्रश्न देखील पडावा अशी विद्वान मंडळी काही शहाणी मंडळी काही जाणती मंडळी यात कर्मचाऱ्यांना सल्ला देत आहेत की तुम्हाला माहित होतं ना की हे महामंडळ आहे हे स्वायत्त महामंडळ आहे जेव्हा तुम्ही नोकरी स्वीकारली तेव्हा त्या पगारीची अट मान्य केली होती तुम्हाला माहित होतं मग मा आवड्या सगळी माहिती असताना सुद्धा तुम्ही परत परत संप करून लोकांना वेठीस का धरताय असे प्रश्नही काही शहाणी मंडळी विचारताय ज्याचं जळताना त्यालाच कळतं सतरा अठरा हजार रुपयात संसार भागवताना काय अडचण होते याची कल्पना जे भागवतात त्यांनाच येऊ शकते ज्यांचं सगळं भागलंय ना त्यांना नाही कळत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर आक्रमक पद्धतीनं आझाद मैदानावर हे आंदोलन करतायत अडून बसलीत विलनीकरणासाठी पगारवाढीसाठी आणि सगळेजण कर्मचाऱ्यांना तुम्हाला पगारवाढ हवी कशाला असा प्रश्न विचारत आहेत राज्यातली सत्ताधारी मंडळी आमदार या सगळ्यांनाच ही पगारवाढ आता नको असं वाटतंय आणि ते याविषयी चर्चा करायला लागलेत माझे काही मूलभूत प्रश्न आहेत जेव्हा विधिमंडळाच्या आमदारांना किंवा संसदेच्या खासदारांना वेतन वाढ घ्यायची असते तेव्हा कुठलीही समिती नियुक्त केली जात नाही ना अभ्यास होतो ना आयोग नेमला जातो ना समिती नेमली जाते सभासदांना वाटतं आपल्याला पगार वाढ झाली पाहिजे तसा प्रस्ताव कोणीतरी मांडत सरकार त्याला अनुमोदन देतं आणि विधिमंडळाच्या सदस्यांची पगारवाढ होऊन जाते एवढंच काय महाराष्ट्रातल्या शेकडो लोकांना करोडो रुपये आज निवृत्ती वेतनापोटी महाराष्ट्राचं विधिमंडळ देत आहे आमदारांची खासदारांची पगार वाढ करताना कोणत्याही समितीशिवाय अशी पगारवाढ केली जाते आणि कर्मचाऱ्यांना पगारवाढ करताना मात्र समित्या नेमल्या जातात बर राज्य सरकारी कर्मचारी वाढ मागतायत असं नाही आहे ते कर्मचारी पगारवाढ वाढ मागतायत ज्यांची पगार आठ हजारापासून अठरा हजारापर्यंत सीमित आहे एवढ्या कमी पैशात त्यांनी आपलं घर चालवायचं आणि पुन्हा या शहाण्यांनी उठून म्हणायचं तुम्हाला माहीत होतं ना की हे स्वायत्त महामंडळ आहे त्याची पगार अशीच असते अशा ठोंब्यांना आमदारांना हा प्रश्न का विचारत नाहीत एवढा साधा प्रश्न विचारावा वाटतो बर जी पगार द्यायला सरकार नको नको म्हणत आहे तुम्हाला आठवत आहे मागच्या सरकारनी मनोरा आमदार निवास पाडून तिथे नव आमदार निवास करण्याची योजना आणली आमदार निवास पाडल्या गेलं त्याची दोनदा टेंडर निघाली आमदार निवासाचं चा बांधकाम चालू आहे असं चा म्हणतात पण मनोरा आमदार निवासाच्या अ ब क या इमारती पाडल्या आहेत तर आमदार कुठे राहत आहेत हा प्रश्न आपल्याला कधी पडलाय महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे वेगवेगळे वे आमदार वे महाराष्ट्रातून जाऊन खाजगी हॉटेलात राहतात आणि या हॉटेलांचं बिल देण्यासाठी महाराष्ट्राचं विधिमंडळ त्यांना पैसे देतं वर्षाकाठी काही लाखात ही रक्कम नक्कीच असेल अठ्ठ्याऐंशी आमदार आपण मुंबईतले गृहीत धरूया दोनशे आमदारांना तरी हे पैसे मिळत असतील किती कोटी रुपये आमदारांच्या राहण्यावरती खर्च होतोय असा प्रश्न सहजपणे विचारला तर बरं ते जाऊ द्या आत्ताच्या विधिमंडळाच्या आमदारांमध्ये बऱ्यापैकी लोकांना मुख्यमंत्री कोट्यातून फ्लॅट मिळालेले आहेत सदनिका मिळालेल्या आहेत या सदनिका मिळालेल्या असताना सुद्धा या आमदारांना घर हवंय आमदार निवास हवाय आणि नसेल तर तिथे राहण्यासाठी पैसे हवे आहेत हा प्रश्न कोणी विचारलाय कधी तुमचं सगळं छान चाललंय आणि ज्या लोकांना घराचा हप्ता भरावा इतके पैसे सुद्धा मिळत नाहीत ते वाढवून द्या अशी मागणी केल्यानंतर एवढे दिवस त्यांना वेळ लागतो चाळीस पन्नास लोकांना जीव द्यावा लागतो अशी अवस्था आमची व्यवस्था अंत तरी का जस लोकांना माहित आहे ना हे स्वायत्त महामंडळ होतं तसं सरकारलाही माहीत आहे की हे स्वायत्त महामंडळ होतं आणि इथल्या कर्मचाऱ्यांना त्यांचं घर भागू शकेल लेकरांचं शिक्षण व्हावं करता येऊ शकेल एवढी ये पगार तरी नक्कीच दिली पाहिजे पण कोणीही तयार नाही हे वैशिष्ट्य आहे आपल्या व्यवस्थेचं ज्या अधिकारी मंडळींना या सगळ्या विषयामध्ये वेळ मिळतोय चर्चा करण्यासाठी फक्त चर्चा करण्यासाठीच वेळ घातला जातोय त्या अधिकारी मंडळींची वेतन काय आहेत त्या अधिकारी मंडळींनी मुंबईमध्ये कुठे कुठे फ्लॅट घेतलेत आणि फ्लॅट घेऊन सुद्धा सरकारी मध्ये राहतात क्वार्टर म्हणजे राहण्याचं निवासस्थान अशा अर्थाने घ्या क्वार्टर म्हणजे वेगळे शब्द समजू नका सरकारी निवासस्थानात राहतात तरीही त्यांना घरभाडे भत्ता हवाय एक तर मुळात मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून वेगवेगळ्या संस्था स्थापन करून म्हणजे त्या घोड झालेल्या आदर्श सरकार स्थापन संस्था स्थापन करून तुम्ही मोठमोठ्या सदनिका उभारल्या इमारती उभारल्या आणि तरीही तुम्हाला सरकारी घरभाडा हवं आहे का तर लिव्हिंग स्टँडर्ड मेंटेन झालं पाहिजे म्हणून अ ज्यांच्या आयुष्याच्या जगण्याला स्टँडर्डच उठेवलं नाही तुम्ही इतक्या कमी प्रमाणात वेतन दिलेलं आहे त्यांचा विचार कोण करणार आहे आणि पुन्हा बोलायला मोकळे एस टी महामंडळाचं वाटोळ कर्मचाऱ्यांनी केलं एस टीचे पैसे काही शानपणा सांगणारे अधिकारी असतात एस टीचे पैसे रस्त्यावर पडलेले असतात जेवढे कर्मचारी रस्त्यावरून प्रवाशी उचलतील तेवढे पैसे अधिक उचलले असं समजा एस टीचे कर्मचारी नीट वागत नाहीत मला एक साधा साधी मागणी या निमित्तानं करायची आहे एस टी महामंडळाच्या आजवरच्या कंत्राटांची आणि खरेदीची माहिती उघड करा म्हणजे टायर घेतले उघड करा पार्ट्स घेतले उघड करा काय बांधणीसाठी काय खर्च केलाय कशी खरेदी झाली जरा उघड करा आणि हे सगळे दर खरेदी कुणाकडून खरेदी झाली आहे कोणत्या कंपन्यांच्याकडून खरेदी झाली आहे कुठल्या स्वरूपाचे दर आले होते ही सगळी एकदा माहिती कोणत्याही सरकारमधली असो ती उघड करा आणि जगाच्या समोर येऊ द्या आणि कळू द्या की कि किती रुपये भ्रष्टाचार झालेला आहे अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार हा निघेल हो आमच्याकडं म्हणजे मला तर दोन नावं अशी माहीत आहेत सांगू शकेल कारण त्याच्यापैकी एकाचा तर मी जवळून साक्षीदार आहे कंडक्टरची भरती करताना मराठवाड्यातीलच दोन माणसं किती पैसे घेत होते भरती करण्यासाठीची याची कल्पना मला उत्तम पद्धतीनं आहे कोणीही धुतल्या तांदळासारखं स्वच्छ नाहीये कोणीही म्हणजे एका तर सदस्याला माझ्या घरातून नेऊन पैसे देण्यात आलेले आहेत हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो भरतीमध्ये तुम्ही इतके पैसे राजकारण्यांनी कमवले तुमच्या सगळ्या व्यवस्थेसाठीचे पैसे आहेत जरा हा खर्च कमी करा भ्रष्टाचार कमी करा आणि कर्मचाऱ्यांच्या पदरात दोन घास सुखाचे जातील याची व्यवस्था करा पण हे होणं शक्य नाहीये हे खूप स्वप्नवत आणि आदर्शवत बोलतोय तरीही मागणी करायला हवी एकदा एस टी महामंडळाचे सगळे व्यवहार उघड करून लोकांच्या समोर जाहीरपणे मांडायला हवेत एवढंच वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद